अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी तमाशा लाईव्ह या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. सोनाली तिच्या कामांमध्ये कितीही व्यग्र असली तरी सुद्धा कुटुंबासोबत एकत्रित वेळ ती घालवत असते. आपल्या आई वडिलांवर तिचं प्रचंड प्रेम आहे. सोनालीचे वडील हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते, त्यामुळे तिला तिच्या वडिलांबरोबर एकत्रित वेळ घालवणं फारसं शक्य झालं नाही. तिने वडिलांबाबत बोलतानाचा एक भावुक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. तमाशा लाईव्ह या चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीने तिच्या वडिलांचं कौतुक करणारा एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती म्हणते, बाबा माझ्या आयुष्यातील सगळ्यात नाजूक कप्पा. मला हे देखील माहिती आहे की बाबांच्या आयुष्यातील सगळ्यात नाजूक कप्पा मीच आहे. मी मराठी चित्रपट सृष्टीत जेव्हा पदार्पण केलं तेव्हा बाबांनी दोन अटी घातल्या होत्या. एक तर शिक्षण पूर्ण केल्याशिवाय दुसरं काही करायचं नाही, आणि दुसरं म्हणजे जिथे कुठे नवीन ठिकाणी कामाला जाशील तिथे आईला बरोबर घेऊन जायचं, कारण त्यांचं तिथे येणं शक्य नव्हतं. पुढे बोलताना ती म्हणाली, बाबा आर्मी मध्ये होते त्यामुळे त्यांना आमच्या बरोबर एकत्रित वेळ फार कमी मिळाला. देशाचं रक्षण करता करता आपल्या मुलीचं रक्षण करण्याची संधी किंवा वेळ तेव्हा त्यांना मिळाला नाही, म्हणून आईकडे त्यांनी ही जबाबदारी सोपवली. आई माझ्या बरोबर सगळीकडेच होती, अजूनही ती माझ्या बरोबरच असते, असं सोनालीने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. वडिलांबद्दल बोलताना सोनाली अगदीच भावुक झाली होती. तर तुम्ही सोनालीचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट पाहिला का? तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी चस्काला.